गोंदिया जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत चालविण्यात येणाऱ्या 12 आदिवासी आश्रमशाळेतील मुलामुलींना देखील इतर खाजगी शाळेप्रमाणे समर कॅम्पचे आनंद घेता यावे म्हणून गोंदिया जिल्ह्यात समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। या कॅम्पमध्ये 12 आदिवासी आश्रमशाळेतील प्रत्येकी 5 मुलामुलींची निवड करण्यात आली आहे। या समर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर हे विद्यार्थी आपल्या शाळेत जाऊन इतर मुलामुलींना देखील प्रशिक्षण देणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 12 आदिवासी आश्रमशाळेतील मुलामुलींनी या उन्हाळी शिबिरात सहभाग घेतला असून 28 एप्रिल ते 25 मे दरम्यान हे शिबिर घेण्यात येत आहे। एका महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, योगा, संगीत, तायकांडो, पेंटिंग, आत्मनिर्भरता आदी प्रशिक्षण देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी देखील ही संधी उपलब्ध झाल्याने प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे आभार मानले आहे। माझे पूर्ण नाव नेहा रवींद्र टेकाम, मी आता 11वीमध्ये शिकत आहे। माझे शाळेचे नाव शासकीय आश्रम शाळा मस्जिदपूर। समर कॅम्पमध्ये आल्यानंतर आमच्यामध्ये खूप काही बदल घडलेला आहे। यामध्ये आल्यानंतर आपण कॉन्फिडन्समध्ये कसं स्टेजवर जायचं, कसं रूल्स कसे पाळायचे हे शिकलेलो आहोत। आपण सकाळीच दररोज 5 वाजता उठतो। सकाळीच उठल्यानंतर आपण फ्रेश होऊन योगा क्लासेसला येतो। योगा क्लासेसच्या नंतर आम्हाला टायकांडो शिकवले जातात। टायकांडोमध्ये सेल्फ डिफेन्स कसं व्हायचं आहे ते शिकवले जातात। टायकांडोच्या नंतर आपण क्लासमध्ये येतो। क्लासमध्ये आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या नंतर आपल्याला इंग्लिश स्पोकन शिकवल्या जातात। ब्युटी पार्लर, ब्युटी थेरपिस्ट असं आपल्याला प्रॅक्टिकलमधून म्हणून शिकवल्या जातात। आपल्याला म्युझिक क्लासेसमध्ये इन्स्ट्रुमेंट कसं वाजवायचं आहे, गाणं कसं म्हणायचं आहे हे शिकवले जातात। तर गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आलेला उपक्रम राज्यातील इतर आदिवासी आश्रमशाळेत राबवला जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रणचिलवार यांनी दिली आहे। मागच्या वर्षी आम्ही समर कॅम्पचं आयोजन केलं होतं। कोरोनानंतर शाळा बऱ्याच दिवसांनी सुरू झाल्या होत्या, पण एक ॲक्टिव्हिटीज घ्यावं म्हणून आम्ही मस्जिदपूर आणि बोरगाव बाजार येथे समर कॅम्प घेतले होते। त्याचा अनुभव एवढा चांगला आला की आमचे मुलं जे आहेत ते बोलके नाही आहे। आम्ही या समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलके केले, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी भाग घेतला आणि डेव्हलप झाले। त्याचाच अनुभव घेऊन यावर्षीसुद्धा आम्ही आमच्या ज्या 12 शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य स्कूल आहे यांच्यातील जवळपास 150 विद्यार्थ्यांना या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये म्हणजे जवळपास मागच्या 25 तारखेला आम्ही उद्घाटन केलं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या समर कॅम्पचं उद्घाटन केलं होतं। या समर कॅम्पमध्ये आम्ही 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे। याच्यामध्ये सगळ्यातमध्ये महत्त्वाचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्पीकिंग आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना आर्चरी शिकवण्यात येत आहे, गोंडी पेंटिंग शिकवण्यात येत आहे, त्यानंतर संगीत कलाचं प्रशिक्षण देत आहे। एक यावर्षी नवीन आम्ही विद्यार्थिनीसाठी ब्युटी कल्चरचं एक ट्रेनिंग ॲड केलेलं आहे। असे विविध प्रकारचे 9 ट्रेनिंग आम्ही इथे विद्यार्थ्यांना देत आहोत। योगाचं प्रशिक्षण आहे, तायकांडोचं प्रशिक्षण, त्यानंतर विद्यार्थ्यांची देखभाल ठेवण्याकरिता एक आम्ही जे नर्ससुद्धा इथे ठेवलेले आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून, त्यामुळे एकही विद्यार्थी आतापर्यंत आजारी पडलेला नाही आहे। विद्यार्थ्यांचा मेनू व्यवस्थित ठेवण्यात आला आहे। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळी आपण केलेली आहे। यामधून असं दिसून येत आहे की आर्चरीसारखा जो विषय आहे, आर्चरी मुलींना शिकवण्यात येतं आहे, मुलांना शिकवण्यात येतं आहे। आणि यावर्षी आमचं प्रत्येक आश्रमशाळेमध्ये आर्चरीचं सेटअप लागत आहे। आम्ही जिल्हा वार्षिक योजनेतून आम्हाला जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येक आश्रमशाळेमध्ये आर्चरीचं सेटअप घेण्याकरिता परवानगी दिलेली आहे। तर या शाळा सुरू होण्यापूर्वी सगळ्या शाळांमध्ये आर्चरीचं सेटअप लागणार आहे। त्यानंतर सगळ्या शाळांमध्ये म्युझिक साहित्य जे आपण आता बघितलंच, ते म्युझिक साहित्य सगळ्या शाळांमध्ये त्याचं सेटअप लागणार आहे। ही पण योजना आम्हाला माननीय अप्पर आयुक्त ठाकरे साहेबांनी मंजूर केली। यामध्ये आम्ही सगळ्या शाळांमध्ये म्युझिकचं सेटअप आता या शाळा सुरू होण्यापूर्वी लागत आहे। आता बेसिकली हे जे 150 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे यांनी तिथपर्यंतच मर्यादित राहू नये हा आमचा उद्देश आहे। हे 150 विद्यार्थी ॲज अ ट्रेनर म्हणून इथं आहे। हे म्हणजे उद्याला इथून गेल्यानंतर बाकी त्यांचे लहान भावंड आहे, लहान बहिणी भाऊ आहे आणि शिक्षकसुद्धा, कारण शिक्षक पण आमचे परिपूर्ण नाही असं मला वाटते। शिक्षकांनाही कोणाला आर्चरीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्या आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घेऊ शकतात आणि बाकी विद्यार्थीसुद्धा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, बाकी जे आश्रमशाळेचे विद्यार्थी जवळपास 3,500-4,000 विद्यार्थी आमच्या आश्रमशाळेमध्ये आहे, ते विद्यार्थीसुद्धा आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे। तर विद्यार्थ्यांनी देखील या 1 महिन्याच्या प्रशिक्षणात शिकायला मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे। माझं नाव राहुल मनसराव विखे, मी वर्ग
दहावीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिजेपार. मी इथं उन्हाळी प्रशिक्षण बोरगावमध्ये समर कॅम्प इथे आलेलो आहो. इथं आम्हाला आर्चरीचे क्लास घेतात ते सरांचे नाव आहेत अक्षय टेकाडे सर. आम्हाला इथं आर्चरी खूप चांगल्या प्रकारे शिकवले जातो आणि इथं चांगल्याने आम्हाला धनुर्विद्या हे कसे ओढायचे आणि कसे मारायचे सेंटर किती मीटर लांब असतो असे काही शिकवले आहेत सर. आम्हाला इथं येऊन खूप आनंद वाटतो. प्रत्येक शाळेमध्ये असे काय समर कॅम्प व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि विकास राचलवार सर यांनी असे समर कॅम्प ठेवले त्यांच्याबद्दल मी आभारी मानतो. तर दुसरीकडे उन्हाळी शिबिरासह विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रशिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला असून दरवर्षी अशा पद्धतीच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.